शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पाहणी करून जिल्हा रुग्णालयाच्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शस्त्रक्रिया विभागामध्ये असलेल्या सर्व कामकाजाचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेत पुढील काही दिवसांमध्ये 100 ते 200 बेड वाढवण्यासंदर्भात देखील चर्चा संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. या ठिकाणी महिलांसाठी मोफत तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्याची देखील पाहणी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या निमित्ताने केली आहे. शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा सर्व परिस्थितीचा आढावा घेत त्यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या संदर्भात देखील आरोग्य अधिकाऱ्यांची चर्चा करून योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात विचार विनिमय झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आज जिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या शस्त्रक्रियाचे जे वॉर्ड आहे त्याच्या ओपनिंगसाठी आम्ही इथे आले होते. त्याच्यासोबतच जेव्हा मला माहीत पडलं की इथे मोफत तपासणीचं शिबिरसुद्धा महिलांसाठी चालू आहे तर आम्ही हे ते पण पाहण्यासाठी इथे आलो. आमची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त महिला आहे ते जिल्हा रुग्णालयामार्फत जे हे तपासणी शिबिर आहे त्यामध्ये येऊन आपले म्हणजे मोफत तपासणी करून घेतील. त्याच्यासोबतच जिल्हा रुग्णालयाचे विस्तारीकरणसाठी 100 ने 200 बेड करण्याचे जे प्लॅन जे होता प्रस्ताव जे होता त्याबाबत आढावा घेऊन त्याला कसा इमिजिएटली हे करता म्हणजे पार पाडता येईल त्यासाठी आम्ही आज आढावा घेतला. तर निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगले जे हे उपक्रम आहे ते आपल्या समोर येणार आहे.